पंजाब मधील कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत तुरुंगात वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. सरकारने राज्यातील 4 कारागृहांमध्ये ही सुविधा सुरू केली असून काही दिवसांनी इतर सर्व कारागृहांमध्येही सुरू करण्याची तयारी आहे. त्यासाठी कारागृहातच एक खोली तयार करण्यात आली आहे. यात डबल बेड, टेबल आणि बाथरूम देखील आहे. मात्र यासाठी काही नियम आणि कायदेही करण्यात आलेत. कैदींना तुरुंग प्रशासनाला अर्ज द्यावा लागेल. त्यानंतर मॅरेज आणि मेडिकल सर्टिफिकेट सादर करावं लागेल, ज्यात HIV, लैंगिक आजार आणि कोरोना संसर्ग नसावा. त्यानंतर कारागृहात कैदीचं वर्तन पाहून त्यांना यासाठी परवानगी दिली जाईल. परंतु गंभीर गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही. यावेळी कैदी त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही भेटू शकतात. यासाठी पंजाब सरकारनं गलबकडी कार्यक्रमही सुरू केलाय. पंजाबमधील 4 कारागृहात ही सुविधा सुरू झाली असून लवकरच लुधियानामध्येही सुरू होणार आहे. मात्र या कार्यक्रमाअंतर्गत कैद्याला त्याच्या कुटुंबातील 5 सदस्यांसोबत केवळ एकच तास भेट घेता येणार आहे. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ही सुविधा दिली जाते. आता पंजाब हे भारतातील पहिलं असं राज्य बनलंय जिथं कैद्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला सुविधा दिली जाणार आहे. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.